पाऱ्याने चाळीशी पार केल्यानं उन्हाच्या तीव्र झळा बसणे सुरू झालंय. गेल्या 2 दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर उन्हापासून बचाव करणं गरजेचं आहे. उन्हाळ्यात शरीराचं तापमान अतिरिक्त होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे. त्यासाठी लोकांनी शक्यतो उन्हात फिरू नये. घराबाहेर पडावेच लागले तर डोके कान झाकले जाईल अशा पद्धतीने कापड बांधावा, पाणी भरपूर प्यावं अशी दक्षतापूर्वक माहिती जिल्हा परिषदच्या सार्वजनिक आरोग्य विभाग येथे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुभाष ढोले यांनी दिली आहे. सध्याचे तापमान जर बघितले असतात 41 अंशाच्या वधी सुद्धा आपल्याला गेलेले आहे आणि ते भविष्यामध्ये 45 अंशाच्या वधी जाण्याची शक्यता आहे. तर माझी जिल्हा आरोग्य यंत्रणामार्फत सगळ्यांना विनंती आहे की आपण या उष्णतेपासून वाचायचं जर असेल शक्यतो उन्हाच्या काम असेल तरच बाहेर पडा. बाहेर पडत असाल तर आपले रुमाल, टोपी, कॅप, गॉगल या वस्तू लावूनच तुम्ही बाहेर पडा. तर मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो उष्णतेपासून आतापर्यंत 13 मृत्यू झालेले आहेत तर अशी घटना आपल्या जिल्ह्यामध्ये घडू नये म्हणून सगळ्यांना नम्र विनंती आहे उष्णतेपासून आपल्या सर्वांनी काळजी घ्या. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.